मुरलीधरा, काहीही विचित्र अशुभ होणार असेल तर इशारा दे बाबा, हे सतत असं मनात। बाबा मी आहे ना, तुम्ही कशाला वर चढताय? या वयात पाय बी लचकला तर? ए, तुझ्यापेक्षा मी जास्त फिट आहे कळलं, आणि मला या कामांची सवय आहे। रुचा, मी काय म्हणतो, इकडे तीन आणि तिकडे तीन असा पॅटर्न बनवूया। हा चालेल बाबा। बरं, मी काय म्हणते, काम जरा स्लो होतात असं नाही वाटत आहे का? नाही म्हणजे लादी पण पुसायची बाकी आहे। अरे हो, मी हे सगळं लाइटिंगचं ओरखतो, तू लादी पुसून घे जा, होईल ना? बरं शरू, चार कोण आणलेत अजिबात। शरू, अरे काय झालं? लग्न होणार आहे आता आणि मी जाणार आहे या घरातून कायमची। आत्ता कळलं तुला? शरू, तू जेव्हा रडतेस ना तेव्हा सेम कुठल्या तरी कार्टून सारखी दिसतेस, माहितीये का? कुठलं कार्टून आहे ते मला आठवत नाही। आय थिंक हर्षद, गप्प बस ना। आणि शरू, आत्ताच काय तो रडण्याचा गोटा पूर्ण करून, नंतर तू रडलेला मला अजिबात चालणार नाही, कारण मी मेकअप करणार, कळलं? अरे तू खरंच चालली आहेस? अरे तू का चालली आहेस यार? तूच म्हणली ना रडू नको, मी तुला खूप मिस करणार आहे। मी पण एक नंबर मजा आली पाहिजे। बघाच, आमची एंट्री झाली ना, कसला माहोल बनतो ते। होणार ना बाबा, अरे खुद्द गीतकार, संगीतकार आणि गायक बबन पालेकर आहे ना, आणि कोरिओग्राफर कोण आहे? मी स्वतः, मीनाक्षी बबन पालेकर। मग अरे काय चाललंय तुमचं? अगं तयार नाही का झालात तुम्ही? चला चला आठवा लवकर। आई, अरे काय खतरा दिसू राहिली तू? ये ना इथे, ये ना इथे, ये ना इथे, बस 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 बस, आ लवकर बस, लवकर बस। आय हे आय, तुला जलवा दाखव का? जलवा, हा जलवा दाखव, जलवा। रेडी का? हा रेडी। 1 2 3 4 गेट सेट गो। एकदम मग तुला आता आमच्या कलावंतांसोबत सेल्फी पाहिजे असेल ना? हो पाहिजे तर। कलावंत या लवकर, या लवकर या। एक आपला मस्त आजचा वाला सेल्फी। अरे स्माइल तर द्या ना। आता पुढचं कडवलीत। अग अग पमारत्ने, तयार बना आधी। हो सगळी तयारी झाली आहे, फक्त साड्या नेसायच्या आहेत। बरं, अहेराचं सगळं घेतलंयस ना, नीट बघ, आणि हरीने दिलेली लिस्ट सगळी चेक करा, व्यवस्थित आहे ना सगळं? हो हो ताई, मी सगळी लिस्ट पुण्यातल्या पुण्यात आहोत, पण की राहायला नको ना ग। मग हे बघ, बरी आहे ना ग? हो छान आते। मला कन्फ्युजन आहे, ही नेसू साडी की ही नेसू? तू कुठली नेस ग, तुला शोभूनच दिसते, पण आजच्या दिवसा करता ही नेस काय ग? तुम्ही आणि भाऊजी आज कुठला डान्स मारणार आहात? डान्स मारणार नाही ग बाई, आम्ही काही डान्स बिन्स मारणार नाही। ते जे काय मारायचं ते सगळं तुम्ही दोघांनी। आम्ही कसं माहोल नको बनायला का? अरे माहोल बनवायला असं तुम्हाला बोलवलंय ना। हे रत्ना, काय मेन रोडचं कुलूप कुठे आहे? आतल्या खोलीत आहे। तिथे कोणी ठेवलं? हे बघ, जिथे कुलूप असत तिथे चावी असते की नाही? उगाच काहीतरी। बरं, खिडक्या सगळ्या नीट लावल्यास ना, आणि आतली दारं पण बेडरूमची वगैरे सगळी लावली आहेस ना, मागचं पण दार लावून घे। सगळं व्यवस्थित बंद केलेलं आहे, कुलपांनाही खूप महिन्यानंतर काम मिळालंय,
हा थोडी कुरकुर करत होती, मग खोबरेल तेल घातलं त्याच्यामध्ये, मग आता आनंदाने बंद होत आहेत आणि उघडतातही आहेत. फक्त ते मेन डोरचं कुलूप बाकी आहे, ते पण करून देतो का? अग येतोय तो पण तयारी करतोय ना. मग थांब बघ, आला तुझा गुंडू आला का? हा त्याची मी होईन ग लगेच तयार. घोडीची वाट बघतोय फक्त. घोडी? अय शांतनु, अरे मग घोडी आपल्याला आणावी लागल का? शर्वरीच्या नातेवाईकांना सांगावी लागल. हा त्यांच्याच नातेवाईकांना सांगायला हवं ना. मग कोण लावतो? अरे गंमत करतो तो. ही काढायची? हा ही मस्त आहे ना. बरं शरू, आता मी तुझ्या हातावर मेहंदी काढतेय, पण पुढचे 5 तास तुला शंतनूचा फोन उचलता येणार नाही, कळलं? काय मग बरोबर आहे ना, म्हणजे मी एवढी मेहनत करणार आणि मग शंतनूचा फोन येणार आणि त्याच जणी तू फोन उचलणार, तर असं चालणार नाही. आणि आपण जरा बघूयात ना मेहंदी किती रंगते. नाही म्हणजे शंतनूचं तुझ्यावर केवढं प्रेम आहे ते आम्हाला कळेल, हो की नाही आई? ती तसं असेल तर मग मेहंदी रंगणार, कन्फर्म रंगणार, सगळं रंग येईल बघ. एक्झॅक्टली. आई तू पण ना बहिणी, तू एस काढ ना शंतनूचा. अग केवढी घाई झालीये. आता शरू, मला काय वाटतं आपण एस पेक्षा शंतनू असं लिहूयात का? म्हणजे शंतनू नावाची डिझाईन अशी काढूयात का? कशी वाटते आयडिया? सांग ना, सांग ना, सांग ना, सांग ना, सांग ना. तू काढ. अहो कित्येक हे जे हॉलवाले आहेत ना, यांना सांगून टाकलेलं आहे, घेतलेला ऍडव्हान्स परत द्या. 50 जणांपेक्षा जास्त माणसं नकोत. अहो केंद्राचा नियमच आहे, 50 पेक्षा जास्त माणसं आढळली तर जो कोणी परवानगी मागेल ना त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. बापरे असं आहे का सगळं? नाही नाही मग नकोच, मी समजावतो घरच्यांना. ते नको जरी एका पाहुण्याला बोलवलं की दुसऱ्याला बोलवणं आलं ते वाढतच जातं. हा पण ठीक आहे ना, आपण एक नंतर एक सेपरेट रिसेप्शन वगैरे करू काहीतरी सगळ्यांसाठी. अगदी अगदी बरोबर बोललात, रिसेप्शन अगदी मस्त करता येईल. हो बाकी काय, सगळी तयारी व्यवस्थित ना? हा अप्रतिम अप्रतिम. बरं हरी, तू ते काहीतरी म्हणाला होतास ना, काही अनिष्ट नको घडायला, म्हणजे ते मुहूर्त चुकला तर काय अनिष्ट गोष्टी घडतात वगैरे, अशी काही उदाहरणं आहेत का तुझ्याकडे? एकांत राव. अहो मुहूर्त मुहूर्त म्हणजे तरी काय असतो, गणित? आम्ही तर ते शास्त्रच मानतो. आणि उदाहरणं म्हणाल ना तर पार अगदी सोडा हो. वेळेवर मुहूर्त नीट पार पडला नाही तरी सुद्धा काहीतरी चांगलं घडलं अशी सुद्धा उदाहरणं आहेत. तुम्ही काळजी करू नका. मुळात तुम्ही असं अचानक का विचारताय मला? अरे काही नाही, ते तूच म्हणला होतास ना, ते डोक्यात बसलो होतं म्हणून विचारलं. काय नाही सहज, काय महत्वाचं काय नाही. काळजी करू नका, प्रत्येक गोष्टीवर या हरिनिवासकडे उपाय आहे. नाही बरोबर आहे तुझा, नकोच तो विचारू, कशाला असले विचार करायचे. हा जाऊ दे सोड, चल मी ठेवतो फोन. आली हा.